कन्नूरग्रामाधिवासं प्रशान्तम् समुत्थाय प्रातः हृदि वन्दनीयम् दृढा भक्तिमास्थाय गुरोर्स्वात्मनिष्ठम् स्मरामि सदा सद्गुरुं ब्रह्मरूपं गुरो सिद्धरामैकनिष्ठं सुशिष्यं जनानां प्रियं दुर्जनामपि उद्धारकम् सुप्रीतिज्ञानेन जितं सर्वलोकम् नमामैक्यभक्त्या श्रीगणेशाभमूर्तिं नमामैक्यभक्त्या श्रीगणेशाभमूर्तिं नत्वाहं सद्गुरुं देवं वरेण्यं गणनायकम् श्लोकानां पञ्चकं पूर्वे स्वहिताय समुद्यतः योगसाधनसंपन्नो निर्गुण ब्रह्मणि स्थितः कन्नूरग्रामवासी च सगुणरूपेण भास्वतः मन्त्रोपदेशं कुर्वाण शिष्यानाशु समुत्थरन् शान्तिकुटीराश्रमस्थो गुरुर्जयति सर्वदा ज्ञानविज्ञानतृप्तात्मा अध्यात्मपथदर्शकः मोहं नाशयतु क्षिप्रं शिष्याणां देशिकोत्तमः संसारघोरदावाग्निं कृपावृष्ट्या विनाश्य च शान्तिदूतं प्रेममूर्तिं गुरुं वन्दे हसन्मुखं त्यक्त्वापि भौतिकं देहं भक्तानां हृदये स्थिरः स्फूर्तिं ददाति यो नित्यं तं गुरुं प्रणमाम्यहम् भक्त्या तु दीनदत्तेन रचितं श्लोकपञ्चकम् रक्ष रक्ष कृपा दृष्ट्या आशिषं देहि सर्वदा आशिषं देहि सर्वदा
ನಾಥರ ಮಹಿಮೆಯನ್ನು ಶಿವನವತಾರಿ ಸದ್ಗುರುನಾಥನ ಮಹಿಮೆಯ ನೋಡಿರೋ ಶಿವನ ರೂಪಿ ಸದ್ಗುರುನಾಥನ ಮಹಿಮೆಯ ನೋಡಿರೋ ಭವತಾಪ ಕಳೆಯುವಂತ ಶಾಪವನ್ನು ಕಳೆಯುವಂಥ ಭವತಾಪ ಕಳೆಯುವಂಥ ಶಾಪವನ್ನು ಕಳೆಯುವಂಥ ಪಾಪವನ್ನು ತೊಳೆಯುವಂಥ ಯತಿಯನು ನೋಡಿರೋ ಶಿವನವತಾರಿ ಸದ್ಗುರುನಾಥನ ಮಹಿಮೆಯ ನೋಡಿರೋ ಶಿವನ ರೂಪಿ ಸದ್ಗುರುನಾಥನ ಮಹಿಮೆಯ ನೋಡಿರೋ ರಾಗವು ಇಲ್ಲ ದ್ವೇಷ ಮುಕ್ತರು ಶಾಂತಿ ಸಾಗರದಯ್ಯ ರಾಗವು ಇಲ್ಲ ದ್ವೇಷ ಮುಕ್ತರು ಶಾಂತಿ ಸಾಗರದಯ್ಯ ವಾದವು ಇಲ್ಲ ಭೇದವು ಇಲ್ಲ ವಿದ್ಯೆಯ ಆಗರರು ಶಿವನವತಾರಿ ಸದ್ಗುರುನಾಥನ ಮಹಿಮೆಯ ನೋಡಿರೋ ಶಿವನ ರೂಪಿ ಸದ್ಗುರುನಾಥನ ಮಹಿಮೆಯ ನೋಡಿರೋ ಅಧಿಕಾರ ಬಯಸಲಿಲ್ಲ ಪದವಿಗೂ ಹಂಬಲಿಸಲೇ ಇಲ್ಲ ಅಧಿಕಾರ ಬಯಸಲಿಲ್ಲ ಪದವಿಗೂ ಹಂಬಲಿಸಲೇ ಇಲ್ಲ ವಂದನೆಗೆ ಹಿಗ್ಗಲಿಲ್ಲ ನಿಂದನೆಗೆ ಕುಗ್ಗಲಿಲ್ಲ ಶಿವನವತಾರಿ ಸದ್ಗುರುನಾಥನ ಮಹಿಮೆಯ ನೋಡಿರೋ ಶಿವನ ರೂಪಿ ಸದ್ಗುರುನಾಥನ ಮಹಿಮೆಯ ನೋಡಿರೋ ತುಲಸೀಮೆ ನೋಡದ ನಿಸ್ಸೀಮ ಚಲುವರಯ್ಯ ತುಲಸೀಮೆ ನೋಡದ ನಿಸ್ಸೀಮ ಚಲುವರಯ್ಯ ಬಡವ ಬಲ್ಲಿದ ಎನ್ನದೆ ಭಕ್ತರಿಗೆ ಒಲಿಯುವರಯ್ಯ ಶಿವನವತಾರಿ ಸದ್ಗುರುನಾಥನ ಮಹಿಮೆಯ ನೋಡಿರೋ ಶಿವನ ರೂಪಿ ಸದ್ಗುರುನಾಥನಿರೋ ಹರುಷನ ಪಡೆದವರೆಲ್ಲ ಹರುಷವ ಹೊಂದುವರಯ್ಯ ದರುಶನ ಪಡೆದವರೆಲ್ಲ ಹರುಷವ ಹೊಂದುವರಯ್ಯ ಸ್ಪರ್ಶವ ಪಡೆದವರೆಲ್ಲ ಬ್ರಹ್ಮ ಪದವ ಹೊಂದುವರಯ್ಯ ಶಿವನವತಾರಿ ಸದ್ಗುರುನಾಥನ ಮಹಿಮೆಯ ನೋಡಿರೋ ಶಿವನ ರೂಪಿ ಸದ್ಗುರುನಾಥರ ಮಹಿಮೆಯ ನೋಡಿರೋ ಧರೆಯೊಳಧಿಕವಾದ ಶಾಂತಿ ಕುಟೀರವಯ್ಯ ಧರೆಯೊಳಧಿಕವಾದ ಶಾಂತಿ ಕುಟೀರವಯ್ಯ ರವಿಕೋಟಿ ತೇಜರಾದ ಗುರು ಶ್ರೇಷ್ಠ ರಾಜರಯ್ಯ ಶಿವನವತಾರಿ ಸದ್ಗುರುನಾಥನ ಮಹಿಮೆಯ ನೋಡಿರೋ ಶಿವನ ರೂಪಿ ಸದ್ಗುರುನಾಥನ ಮಹಿಮೆಯ ನೋಡಿರೋ
ಶಿವನವತಾರಿ ಸದ್ಗುರುನಾಥನ ಮಹಿಮೆಯ ನೋಡಿರೋ ಶಿವನರೂಪಿ ಸದ್ಗುರುನಾಥನ ಮಹಿಮೆಯ ನೋಡಿರೋ त्याप्रमाणे आपले विश्वास दृढ विश्वास पाहिजे त्याप्रमाणे वागणे पाहिजे प्रत्येकाने कसं वागा तुम्ही परमार्थ जे आचरण हे केलेलं आहे दोन तास निदान ध्यान भजन पूजन हे सगळे तुमच्या अहंकार काढायला म्हणजे अहंकार नाहीशी करण्याला अहंकार अगोदर रोड करावा लागतो म्हणून तर नाहीशी करायचं हे करण्याकरता हे सगळे भक्तीचे हे उपाय भक्ती करीता पण ज्ञान मिळवायचंय हे समजा भक्ती ज्ञानाची माऊली भक्ती म्हणजे आपण गुरुभक्ती
आणि त्यात सांगितलं समोर भक्ती आहे, पूजा अर्चा हे पाय भजन वगैरे ते केलेच पाहिजे. करो मला तर जे आहे त्या अंतकरणामध्ये हृदयामध्ये आनंद रूप राहायला पाहिजे. ते दुसऱ्यात दाखवायचं नाही, दुसऱ्यासाठी नाही, समजलं की नाही, हे आपण झाकून ठेवायचं. हे अद्वैत आहे, हे अनुभव मार्ग आहे, ते आपण आपल्यामध्ये आपण तृप्त राहायचं, हेच आहे, दुसरं काही नाही. आणि बाकी सर्व साधनं करीत राहायला पाहिजे. ध्यान भजन अरे सर्वामध्ये सर्वाभूती भगवंत भाव. गुरु काय सांगतात तुम्हाला? गुरु म्हणजे एक लोक पण समजू नका, एक व्यक्ती म्हणून समजू नका. सगळ्यामध्ये मी राहिलेला आहे, सगळ्यामध्ये मला पहा. गुरु सकाळचा सगळ्या सगळ्यांना ज्ञान सगळ्यामध्ये मला पहा. तू एका देहामध्ये पाहू नका, पहा एका देहाला राज वाटत नाही पण सगळ्याची पूजा करता येत नाही म्हणून एक देहाला पूजा करायला शकत नाही, तरी हरकत नाही. काय सांगितलं आहे खरी पूजा केव्हा होते? ज्या व्यक्ती किंवा त्या देवाला किंवा गुरुला आम्ही पूजा करायची आहे त्यांच्याकडे बघत डोळ्याने बघत आनंद आहे. शब्दाने उच्चार करीन स्तोत्र वगैरे जे जे करतील मनाने भक्तिभाव करून आणि साष्टांग नमस्कार करून सर्व अर्पण तुला आहे म्हणून केले. वर्णावीती थोरी एका सद्गुरूंची, वर्णावीती थोरी एका सद्गुरूंची. ये रामान वाची कामान ये, ये रामान वाची कामान ये. वर्णावीती थोरी एका सद्गुरूंची, वर्णावीती थोरी एका सद्गुरूंची, वर्णावीती थोरी एका सद्गुरूंची. सद्गुरु समर्थ कृपेचा सागर, सद्गुरु समर्थ कृपेचा सागर. मनी वारंवार आठवावा, मनी वारंवार आठवावा. वर्णावीती थोरी एका सद्गुरूंची, सद्गुरु चरणी तल्ली नहीं वृत्ति, सद्गुरु चरणी तल्ली नहीं वृत्ति. वृत्ति ची निवृत्ति क्षण मात्रे, वृत्ति ची निवृत्ति क्षण मात्रे. वर्णावीती थोरी एका सद्गुरूंची, वर्णावीती थोरी एका सद्गुरूंची, वर्णावीती थोरी एका सद्गुरूंची. एका जनार्दनी आठवी सद्गुरु, एका जनार्दनी आठवी सद्गुरु. एका जनार्दनी आठवी सद्गुरु, एका जनार्दनी
आठवी सद्गुरु भव सुपारु पावनासे भव सिंधु पारु पावनासे भव सिंधु पारु पावनासे भव सिंधु पारु पावनासे वर्णावीति थोरी एका सद्गुरुंची वर्णावीति थोरी एका सद्गुरुंची ये रामानवाची कामानये ये रामानवाची कामानये वर्णावीति थोरी एका सद्गुरुंची भक्ती करा गुरुभक्ती करा आणि अंतर्गत आहे आणि गुरुभक्ती म्हणजे हे दुसरे आपण हे भजन ध्यान आणि हे दिसतात पण हे बाकी शरीरावर प्रेम करणे वगैरे ही भक्ती त्या भक्तीचं धान्य म्हणून समजा ते करीत राहा मग तुम्ही तुमच्या संसारामध्ये आपण आनंदी आणि तृप्त आत्मनियम आत्मना अदृष्ट व्हा तिथं पत्न स्थितोचते अशा रीतीने तुम्ही राहिला तर तुम्ही तक्षणी मुक्तीपर्यंत लवकर तक्षणी म्हणजे आता नाही असं तर मला तशी आशा नाही म्हणजे तुम्ही काही काळ प्रयत्न करीत राहिला तर प्रयत्न सोडून दिला कस्तरी वाजला कस्तरी राहिला तर मिळणार नाही तक्षणी मुक्ती आहे पण ते येते शिशी प्रज्ञान किंवा शिशी तुमची वागणं येते उत्तर कारणीभूत आहे हे तुम्ही लक्षात ठेवा ಆದರ್ಶ ಪಾವನ ಮುಕ್ತಿಯ ಮಾರ್ಗಕ್ಕೆ ಬೆಳಕಿನ ದರ್ಶನ ನಿನ್ನಯ ಜೀವನ ಆದರ್ಶ ಪಾವನ ಮುಕ್ತಿಯ ಮಾರ್ಗಕ್ಕೆ ಬೆಳಕಿನ ದರ್ಶನ ನಿನ್ನ ದೃಷ್ಟಿಯು ಅಮೃತ ಸಿಂಚನ ಸಿಂಚನ ಪಾವನ ಗಂಗೆಯ ಪುಣ್ಯ ಅಭ್ಯಂಜನ ಪಾವನ ಗಂಗೆಯ ಪುಣ್ಯ ಅಭ್ಯಂಜನ ಗುರು ನಿನ್ನ ಧ್ಯಾನ ಮೋಕ್ಷ ನಿಧಾನ ಗುರು ನಿನ್ನ ಧ್ಯಾನ ಮೋಕ್ಷ ನಿಧಾನ ನುಡಿಯು ಮೃಷ್ಟಾನ್ನ ಭೋಜನ
ಅನುಭವಾಮೃತದಾ ಮಹಾವಾಕ್ಯ ವಚನ ನಿನ್ನಯನು ಮೃಷ್ಟಾನ್ನ ಭೋಜನ ಅನುಭವಾಮೃತದಾ ಮಹಾವಾಕ್ಯ ವಚನ ನಿನ್ನಯ ಸ್ಪರ್ಶವು ಮಿಂಚಿನ ಚೇತನ ಆತ್ಮಸಂಯೋಜನ ಆನಂದ ಸ್ಫೂರ್ತಿಯು ಆತ್ಮಸಂಯೋಜನ ಗುರು ನಿನ್ನ ಧ್ಯಾನ ಮೋಕ್ಷ ನಿಧಾನ ಗುರು ನಿನ್ನ ಧ್ಯಾನ ಮೋಕ್ಷ ನಿಧಾನ ಗುರುವಿನ ಸೇವಾನ ನಿತ್ಯ ಸಾಧನ ಗುರುವಿನ ಸೇವಾನ ನಿತ್ಯ ಸಾಧನ ಗುರು ನಿನ್ನ ಧ್ಯಾನ ಮೋಕ್ಷ ನಿಧಾನ ಗುರುವಿನ ಸೇವಾನ ನಿತ್ಯ ಸಾಧನ ಗುರುವಿನ ಸೇವಾನ ನಿತ್ಯ ಸಾಧನ ಗುರುವಿನ ಸೇವಾನ ನಿತ್ಯ ಸಾಧನ